एक साधा फेस मास्क पण किती महत्त्वाचा. वाचक के सायली. ऑपरेशन थिएटरमध्ये फेस मास्क वापरायला कशी सुरुवात झाली याची एक अतिशय सुरस कहाणी. 1902 जेफरसन मेडिकल कॉलेज फिलाडेल्फिया. ऑपरेशन टेबलावर एक रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्याच्या आसपासचे सर्जन, नर्सेस, भूलतज्ञ इत्यादी ही सर्व मंडळी फेस मास्क न वापरता तिथे वावरत होती. हे ऑपरेशन पाहण्यासाठी काही वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांपैकी एका चाणाक्ष विद्यार्थ्याच्या लक्षात आले की या ऑपरेशन संदर्भात ते सर्जन जेव्हा विद्यार्थ्यांना काही माहिती द्यायचे तेव्हा त्या सर्जनच्या तोंडातून लाळेचे तुषारकण ड्रॉपलेट्स उडायचे. शस्त्रक्रियेला लागणाऱ्या प्रखर दिव्यामुळे या विद्यार्थ्याच्या हे लक्षात आले. या विद्यार्थ्याने ही गोष्ट त्याच्या प्राध्यापकांना डॉक्टर ॲलिस हॅमिल्टन यांच्या कानावर घातली. डॉक्टर ॲलिसनी एक प्रयोग केला. सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी एक कल्चर प्लेट त्या ऑपरेशन टेबलावर ठेवली व तो सर्जन सुमारे 500 शब्द बोलेपर्यंत ती प्लेट उघडी ठेवण्यात आली. नंतर लक्षात आले की सुमारे 75 सूक्ष्मजीवांच्या कॉलनीज त्या कल्चर प्लेटवर वाढलेल्या आढळल्या. त्यात स्ट्रेप्टोकोकाय, न्यूमोकोकाय, स्टॅफिलोकोकाय व इतरही अनेक जंतू होते. या 75 जंतूपैकी निम्मे जंतू हे अतिशय घातक स्वरूपाचे होते. डॉक्टर ॲलिसला आढळले की नुसत्या बोलण्यातून 24 सेंटीमीटर पर्यंत ड्रॉपलेट उडत होते तर खोकड्यातून 36 सेंटीमीटर पर्यंत, कुजबुजण्यातून तर बोलण्यापेक्षा जास्त ड्रॉपलेट निर्माण होत होते. डॉक्टर ॲलिसने निष्कर्ष काढले, ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया चालू आहे त्याला या सर्जनच्या तोंडातून उडणाऱ्या लाळेपासून घातक जंतू संसर्ग हार्मफुल वाउंड इन्फेक्शन होऊ शकते. 1905 जामा या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम जर्नलमध्ये तिचे हे संशोधनपर लेख प्रकाशित झाले. शस्त्रक्रियेच्या वेळेस रुग्णाला होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सर्जन व नर्सेसनी फेस मास्क वापरणे किती अत्यावश्यक आहे हे तिने साधार पटवून दिले होते. जेफरसन मेडिकल कॉलेजमधील ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा हे फेस मास्क प्रत्यक्ष वापरले गेले तेव्हा पुढील 8 एकही जंतुसंसर्गाचा रुग्ण सापडला नाही. सन 1910-11 मांचुरियात न्यूमोनियन प्लेग हा साथीचा रोग इपिडेमिक पसरला. त्यात 50,000 मरण पावले. हा प्लेग उंदीर व पिसवांमार्फत पसरत नव्हता तर हवेतील दूषित ड्रॉपलेट्स मार्फत पसरत होता. केवळ फेस मास्कच्या वापराने हा नियंत्रणात आणला गेला. स्पॅनिश फ्लूने सन 1918-19 जगभरात कोट्यवधी लोक मरण पावले. सॅन फ्रान्सिस्को येथे फेस मास्क व सोशल डिस्टन्सिंगमुळे खूप कमी प्रमाणात हा संसर्ग पसरला. त्या मानाने कमी जण मरण पावले. 1918-19 न्यूयॉर्क ते लंडन असा प्रवास करणाऱ्या एका जहाजावरील सर्वच्या सर्व 100 जणांना फ्लूचा संसर्ग झाला. कारण एकच, फेस मास्क न वापरल्याने. कारण परतीच्या प्रवासात एकालाही हा संसर्ग झाला नाही. कारण एकच, जहाजाच्या कॅप्टनने सर्वांना फेस मास्क कंपल्सरी केले होते. एक साधा फेस मास्क वापरण्याचा चमत्कार आपण पाहिला. सध्याचा COVID-19 कोरोना संसर्ग आपल्याला नक्कीच टाळता येईल एका साध्या फेस मास्कच्या वापराने व सोशल डिस्टन्सिंग पाळल्यामुळेही. धन्यवाद.